मित्रांनो नमस्कार. समोरची जी आमरसाची थाळी जी आहे ती बघून तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटेल. आता सध्या आमरसाचा मौसम सुरू होत आहे आणि प्रत्येक घरी आपल्याला आमरसाची मेजवानी दिली जाते. छत्रपती संभाजीनगर शहरामधील हॉटेल बेसिल या ठिकाणी मी आलेलो आहे आणि या हॉटेलमध्ये तुम्हाला आता पुढचे 4 ते 5 महिने खास आमरसाचा आस्वाद घेता येणार आहे. तर आपल्यासोबत मॅडम आहेत, त्यांची ही हॉटेल आहे आणि या ठिकाणी काय काय मिळतं आणि या थाळीचं काय वैशिष्ट्य आहे हे आपण जाणून घेणार आहोत. मॅडम आपलं स्वागत आहे, आपला परिचय द्या. ज्योती शिवानंद मोरे मानून आपलं हॉटेलचं नाव आहे बेसिल किचन. एकदम प्रोझन मॉल समोरच आहे, एनॉन रोडला. 330 ही पूर्ण थाळी तुम्हाला भेटेल इन्क्लुडिंग GST. आणि मेन म्हणजे दुसऱ्या हॉटेलमध्ये आपण मँगोचा पल्प वापरता आमरससाठी. इथं प्युअर म्हणजे आंबे आणून त्याचा रस बनवला जातो आणि याच्यात पुरणपोळी आहे, कुरडई आहे, मिर्च पकोडा आहे, आमपना आहे, महाराष्ट्रीयन आमटी आहे, गुळ आंबा आहे, पापडी चाट आहे, गुलाबजामुन आहे स्वीटमध्ये, दाल आहे, राईस आहे, खिचडी आहे ऑप्शनमध्ये, श्रीखंड आहे. तर ही थाळी मँगो सीझन संपली याच्यानंतर आपली राजस्थानी थाळी चालू होते, दाळ बाटी स्पेशल. जेवणाशिवाय अजून कुठली सुविधा आपल्याकडे दिली जाते? आता रूपटॉप रेस्टॉरंट आहे, बर्थडे पार्टीसाठी 150 लोकांचा हॉल आहे, किटी पार्टीसाठी स्पेशल हॉल आहे 30-40 लोकांसाठी. मित्रांनो तुम्ही समोर बघत असाल की या ठिकाणी बर्थडे सेलिब्रेशन सुरू आहे आणि हा हॉटेल बेसिलचा वरचा टप्पा आहे. खालीसुद्धा एक मोठी स्पेस आहे, त्या ठिकाणी तुम्ही जेवण करू शकता आणि बाजूला एक साधारण 100 ते 150 लोकं बसू शकतील किंवा त्यांचं जे सेलिब्रेशन आहे ते करू शकतील. एवढी मोठी जागा आहे, प्रोझोन मॉलच्या समोरच आहे, अतिशय आईस्पेस जागा आहे. तुम्ही जेवणासोबतच इतर खाद्यपदार्थ जे आहेत त्याचासुद्धा आस्वाद घेऊ शकता. मॅडम याशिवाय आपल्याकडे व्हेजमध्ये कुठले कुठले खाद्यपदार्थ आहेत जेवणासाठी? व्हेजमध्ये म्हणजे इंडियन असतं आपल्याकडं, चायनीज आहे, पंजाबी डिशेस आहे, कॉन्टिनेंटल आहे, काळ्या रस्स्यातल्या भाज्या आहे आपल्याकडं, चायनीजमध्ये हक्का नूडल्स आहे, दही के कबाब आपल्याकडं चांगले भेटतात. व्हेजमध्ये चुई मुई कोफ्ता आहे, सूपचे अनेक प्रकार आहे आपल्याकडे चायनीजमध्ये, मंचाव सूप आहे. तर मित्रांनो या हॉटेलचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर समोर दिलेला आहे. खास ताईंनी ही डिश तयार केली आहे आणि त्या इथे नेहमी असतात, त्यांच्या हातानेच इथे सर्व स्वयंपाक तयार केला जातो. घरचे मसाले असतात आणि इथलं जे जेवण आहे ते अतिशय अप्रतिम असतं. सीझनल ते थाळ्या बनवतात, आता सध्या आमरस आहे तर त्यांनी आमरसाची थाळी बनवलेली आहे. तर तुम्ही या ठिकाणी एकदा या इथल्या जेवणाचा आस्वाद घ्या. धन्यवाद.